हेलो, गुड मॉर्निंग ऑल. माय नेम इज अर्चना पोळ, लेक्चरर फ्रॉम प्रवरा मेडिकल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी, शेवगाव. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट एंटी हायपरटेन्सिव एजंट्स. सो वी हैव हर्ड मेनी टाइम द टर्म हायपरटेन्शन. As you know, when the blood pressure is elevated from the normal value, that is 80 to 120 mm of Hg, that situation, that condition is known as hypertension. In this chapter, we are going to study various classes that are related to antihypertensive agents, which include drugs affecting neurotransmitters at nerve endings. Second, adrenergic neuron blocking agents. Third, ganglion blocking agents. Fourth, miscellaneous classes. Fifth, lipid lowering agents. And sixth, vasodilators. So first we will see what are antihypertensive agents. So I just told you, when the blood pressure is elevated from the normal value, that is 80 to 120 mm of Hg, that situation, that condition is known as hypertension. There are number of factors that are responsible for causing hypertension. When the blood pressure is simply elevated without any harmful effects on organs, that situation is known as primary hypertension. But when the blood pressure is very high and it causes deleterious effect on other organs and which impairs their function, that situation is known as secondary or malignant hypertension. Okay, तर antihypertensive agents मध्ये काय होतं, ज्या वेळेस आपली hyper म्हणजे increases आणि hypo म्हणजे decreases. आता hypertension म्हणजे काय होतं, जी आपली blood pressure ची जी normal range आहे, आपल्याला माहिती आहे 80 to 120 mm of Hg, ही लेवल ज्यावेळेस वाढते, ही ज्यावेळेस इलिवेट होते, नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा इन्क्रीज होते, त्या सिच्युएशनला आपण म्हणतो हायपरटेन्शन. आता हायपरटेन्शनसाठी वेगवेगळे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात. काहींना टेन्शन असतं, काहींना जेनेटिकल असतं. त्याच्यासाठी काय आहेत वेगवेगळे फॅक्टर्स आहेत की जे हायपरटेन्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. आता ज्यावेळेस आपलं ब्लड प्रेशर सिंपली वाढतं, सिंपली इलिवेट होतं आणि त्याचा कुठलाही इफेक्ट म्हणजे हार्मफुल इफेक्ट आपल्या बॉडीवर होत नाही, ते झालं प्रायमरी हायपरटेन्शन. म्हणजे त्याचा कुठल्याही प्रकारे बॉडीला टॉक्झिक इफेक्ट होत नाही, कुठलाही ऑर्गन डॅमेज होत नाही, ते असतं प्रायमरी हायपरटेन्शन, की ज्याच्यामध्ये ही जी रेंज आहे नॉर्मल रेंज 80 टू 120 एम एम ऑफ एच जी ही इन्क्रीज होते. पण ज्यावेळेस ब्लड प्रेशर हे खूप जास्त वाढतं आणि त्याचा इफेक्ट आपल्या अदर बॉडी ऑर्गन्सवर होतो आणि त्या बॉडी ऑर्गन्सच्या फंक्शन्सवर होतो, ते झालं थोडंसं सेकंडरी किंवा आपण म्हणू शकतो सिरियस हायपरटेन्शन. आता हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटमध्ये कुठले ड्रग यूज केले जातात, विच ड्रग वी यूज इन ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन, दॅट वी आर गोइंग टू स्टडी. सो आय जस्ट टोल्ड यू दीज आर दी क्लासेस, drugs affecting neurotransmitters at nerve endings, adrenergic neuron blocking agents, ganglion blocking agents, miscellaneous classes, lipid lowering agents and vasodilators. So in that, first today we will cover this first class only, that is drug affecting neurotransmitters at nerve endings. The crude drug Ralphia, which consists of the dried roots and the bark of Ralphia serpentina, is known to be antihypertensive. And that Ralphia contains a number of alkaloids, of which the significant and important reserpine Ralphia was official in number of pharmacopoeias. Ata हा जो क्रूड ड्रग आहे आपल्याला माहिती आहे, वी नो दिस क्रूड ड्रग राउल्फिया, इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड रूट्स अँड देअर बार्क्स ऑफ राउल्फिया सर्पेंटिना, अँड दिस ड्रग इज नोन टू बी अँटी हायपरटेन्सिव्ह. दिस ड्रग इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन. ॲज वी नो राउल्फिया कंटेन्स नंबर ऑफ अल्कोलाइड्स, फ्रॉम दॅट
रिसरपाइन अँड मिथोसरपेंडाइन आर ऑफिशियल इन बीपी. सो जसं की आपल्याला माहिती आहे राउल्फिया सरपेंटिना आपण म्हणतो की ज्याचे ड्राईड रूट्स आणि काय असतात बार्क असतात की ज्याच्यामध्ये अल्कोलॉइड्स असतात आणि त्या अल्कोलॉइड्समध्ये हे जे सर रिसरपाइन आणि हा जो मिथोसरपेंडाइन आहे हे जे ऑफिशियल कंपाऊंड्स आहेत हे हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. मग आता हे ड्रग्स काय करतात आपण कुठला क्लास बघतोय ड्रग्स अफेक्टिंग द न्यूरो ट्रान्समीटर्स ॲट नरो एंडिंग. सो व्हॉट दिस ड्रग डज टू अवर बॉडी दिस अल्कोलॉइड्स एक्झिबिट अँटी हायपरटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटी बाय डिप्लेटिंग द लेवल्स ऑफ कॅटेकोलोमाइन्स ॲट नरो एंडिंग. म्हणजे नर एंडिंगला जी कॅटेकोलोमाइनची लेवल आहे हे काय करतात डिप्लेट करतात डिक्रीज करतात आणि दी अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट ऑफ राउल्फिया अल्कोलॉइड इज माइल्ड अँड हॅव अ स्लो ऑनसेट ऑफ ॲक्शन. आणि काय करतात ते आपल्या बॉडीवर अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट दाखवतात. दॅट अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट ऑफ राउल्फिया अल्कोलॉइड इज माइल्ड अँड दे हॅव अ स्लो ऑनसेट ऑफ ॲक्शन. म्हणजे त्यांचा जो इफेक्ट आहे तो काय आहे माइल्ड आहे. हा जो राउल्फिया ड्रग ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो त्याचा इफेक्ट माइल्ड आहे आणि त्याची जी ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे ती काय आहे स्लो आहे. तर हे झालं ड्रग्स अफेक्टिंग न्यूरो ट्रान्समीटर ॲट नर एंडिंग. आता त्याच्यामध्ये दे हॅव गिवन टू ड्रग्स आय जस्ट टोल्ड यू रिसरपाइन अँड मिथोसरपिडेन. सो फर्स्ट इज रिसरपाइन. द प्रॉपर्टीज ऑफ दिस रिसरपाइन आर इट इज अ व्हाईट ऑर पेल येलोइश व्हाईट पावडर दॅट इज इनसोल्युबल इन वॉटर. इट इज व्हेरी स्पॅरिंगली सोल्युबल इन अल्कोहोल बट सोल्युबल इन क्लोरोफॉर्म. द पावडर ऑर सोल्युशन डार्कन्स ऑन एक्सपोजर टू लाईट अँड इट मस्ट बी स्टोर्ड इन एअरटाईट कंटेनर्स इन कूल अँड ड्राय प्लेसेस. इट्स ॲक्वियस सोल्युशन्स आर प्रिपेअर्ड विद द एड ऑफ सुटेबल ॲसिड्स अँड दे आर स्टरलाइज बाय द फिल्ट्रेशन मेथड. सो दीज आर दी प्रॉपर्टीज. हा एक काय व्हाईट ऑर पेल येलोइश व्हाईट कलर असलेली एक पावडर आहे. त्याची सोल्युबिलिटी दिली आहे तो इनसोल्युबल आहे वॉटरमध्ये, स्पॅरिंगली सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये आणि सोल्युबल आहे क्लोरोफॉर्ममध्ये. आणि त्याची जी पावडर असते किंवा त्याचे जे सोल्युशन्स असतात ते लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर ते डार्क होतात. त्यामुळं काय केलं जातं ते इट मस्ट बी स्टोर्ड इन एअरटाईट कंटेनर्स. ते एअरटाईट कंटेनरमध्ये कूल आणि ड्राय प्लेसेसला स्टोअर केले जातात. त्याचे जे ॲक्वियस सोल्युशन्स असतात दे आर प्रिपेअर्ड विथ द एड ऑफ सुटेबल ॲसिड्स. म्हणजे एक सुटेबल ॲसिड यूज करून ते प्रिपेअर केले जातात आणि त्याचं स्टरलायझेशन केलं जातं बाय फिल्ट्रेशन मेथडने. त्यानंतर रिसरपाइनचे ॲक्शन अँड यूजेस. आता हा ड्रग कुठे कुठे ॲक्ट करतो. इट हॅज अ सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेसंट अँड सिडेटिव्ह ॲक्शन. तो एक CNS डिप्रेसंट म्हणून पण यूज केला जातो. ऑल्सो इट शोज सिडेटिव्ह ॲक्शन अँड हेन्स इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ माइल्ड एन्झायटी अँड क्रोनिक सायकोसिस केसेस. आता हा CNS डिप्रेसंट आहे सिडेटिव्ह ॲक्शन दाखवतो त्यामुळं तो माइल्ड एन्झायटीमध्ये आणि जर सायकोसिसच्या केसेस असतील तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो. तसंच अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज केला जातो. मग तो कसा ॲक्ट करतो आताच आपण बघितलं की ड्रग्ज अफेक्टिंग न्यूरो ट्रान्समीटर अँड नर एंडिंग्स. नर एंडिंग्सला जी कॅटेकोलोमाइनची लेवल आहे ती डिप्लेट करून हा ड्रग अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून ॲक्ट होतो आणि तो टॅबलेटच्या फॉर्ममध्ये ॲडमिनिस्टर्ड केला जातो. इट इज ॲडमिनिस्टर्ड इन द फॉर्म ऑफ टॅबलेट्स अँड ऑल्सो इन इंजेक्शन्स इन द डोस ऑफ 100 to 500 मायक्रोग्राम्स डेली इन अ डिवायडेड डोस अँड इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ माइल्ड हायपरटेन्शन. म्हणजे 100 to 500 मायक्रोग्राम्स डिवायडेड डोसेसमध्ये तो ड्रग यूज केला जातो माइल्ड हायपरटेन्शनमध्ये किंवा आपण म्हणू शकतो की जे प्रायमरी हायपरटेन्शन असतं त्याच्या ट्रीटमेंटमध्ये राउल्फिया हा ड्रग यूज केला जातो. देन सेकंड ड्रग जो आहे तो आहे मिथोसरपिडिन. मिथोसरपिडाइन इट इज सिमिलर टू रिझरपाइन. हा जो ड्रग आहे तो सिमिलर आहे कशाला रिझरपाइन. त्याच्या प्रॉपर्टीज आहेत आणि यूजेस आहेत. इट इज अ क्रीमी मायक्रोक्रिस्टलाइन पावडर हायग्रोस्कोपिक इन नेचर. इट इज इनसोल्युबल इन वॉटर सोल्युबल इन अल्कोहोल अँड क्लोरोफॉर्म. सिमिलर टू रिसरपाइन इट ऑल्सो अंडरगोज डिग्रेडेशन इन ॲसिडिक अँड अल्कलाइन मीडिया अँड इज ऑल्सो अफेक्टेड बाय लाईट. इट इज गिवन इन टॅबलेट फॉर्म फॉर अँटी हायपरटेन्सिव्ह ॲक्शन.
So methosulfadine, sorry, here is one spelling mistake here at the place of R, that R should be replaced with T, that is methosulfadine. So हा जो ड्रग आहे तो सिमिलर आहे रिसरपाइनला. ही एक क्रीमी मायक्रोक्रिस्टलाइन कलर असलेली एक पावडर आहे की जी हायग्रोस्कोपिक पावडर असते, त्याचं हायग्रोस्कोपिक नेचर असतं की हायग्रोस्कोपिक म्हणजे जे ॲटमॉस्फिअरमधून मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतं. त्याची सोल्युबिलिटी आहे इट इज इनसोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन अल्कोहोल अँड क्लोरोफॉर्म, अँड सिमिलर टू रिसरपाइन इट अंडरगोज डिग्रेडेशन इन ॲसिडिक अँड अल्कलाइन मीडिया अँड इट इज अफेक्टेड बाय लाईट. आता हा जो ड्रग आहे तो वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे, वॉटरमध्ये सोल्युबल होत नाही. तसेच इन अल्कोहोल अँड क्लोरोफॉर्ममध्ये पण तो सोल्युबल आहे. वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे आणि अल्कोहोल आणि क्लोरोफॉर्ममध्ये सोल्युबल आहे. आणि रिसरपाइनसारखंच तो काय करतो, इट अंडरगोज डिग्रेडेशन, तो डिग्रेडेशन होतं त्याचं ॲसिडिक आणि अल्कलाईन मीडियामध्ये. आणि इट ऑल्सो अफेक्टेड बाय लाईट, लाईटचा काय होतं त्याच्यावर अफेक्टेड होतं, म्हणजे त्या लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर डार्क होतं. आणि हा जो ड्रग आहे मिथोसर्पिडाइन हा इज गिवन इन द फॉर्म ऑफ टॅबलेट, तो टॅबलेटच्या फॉर्ममध्ये यूज केला जातो. आणि हा जो ड्रग आहे तो अँटी हायपरटेन्सिव्ह ॲक्शन दाखवतो, म्हणजे इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन. सो आज आपण हा एक जो क्लास आहे तो कवर केला. वी हॅव कवर दिस वन क्लास, दॅट इज ड्रग्स अफेक्टिंग न्यूरो ट्रान्समिटर ॲट नर्व एंडिंग्स. द फर्दर क्लासेस वी विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर. So, thank you.